माझ्या बांधवांनो, इतकं छान सुरेख असं कार्यक्रमाचं आपण पुढे चाललेलो आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की मी सुद्धा यात आणखी काही कायचा ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं, अमृताच्या ताटात मुरड ठेवायचा प्रयत्न करू नये. पण इतकी काही विनयाची भूमिका मी घेणारा माणूस नाही. मला हे सांगितलं पाहिजे की अगदी मुद्दा मी सांगतोय की आता पुष्पाताईंनी खूप पुढे नेलं. एनजीओच्या संदर्भात त्या बोलत होत्या आणि एनजीओमुळे काय घडतंय असं त्यांनी मांडणी केली. एनजीओ ह्या आता त्या एनजीओचा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असं जरी त्या शब्द असला तरी ते दोन आयामात काम करत असतात हे आपण लक्षात घेऊ, त्यांच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजे. एक आयाम असतो त्यांना ज्यांच्याकडून पैसे मिळतात त्यांचं धोरण राबवायचं असतं आणि दुसरं जिथं काम करायचं असतं तिथल्या प्रस्थापिताबरोबर दोन हात करावे लागतील असा प्रसंग येऊ द्यायचा नाही शक्यतो. या मर्यादेत ती माणसं काम करत असतात आणि या मर्यादेत काम करणाऱ्या माणसांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगणं मला मुद्दाम सांगायचंय. या 25 वर्षातच आता इथपर्यंत आपण आलो. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, काल तुम्ही बातमी वाचली की मुंबईतल्या का दिल्लीतल्या कुठल्या तरी एका बसमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. आता तुम्ही किती तरी पोलीस ठेवले तर हे कसं काय आवडणार आहे. तेव्हा आता लक्षात असं येते की मुळात आणखी आम्हाला खोल जावा लागणार आहे, आम्हाला खोल जावा लागणार आहे. आणि ते खोल जायचं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या परवानगीने एक 5-10 मिनिटं बोलायला हरकत नाही ना. म्हणजे मी मुद्दा विचारला, लोक म्हणाल की स्त्री वाजल्यापासून लोक आलेले आहेत आणि म्हणून कारण आता बाकीचे लोक काही नाही झाले तर काही मंडळी 3 वाजल्यापासून चाललेली आहेत. मला तुम्हाला काही प्रश्न खरोखर तुम्हाला सांगतो मी, पण उभारी कोणती वाटते. आता ज्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज पहिली गोष्ट सांगितली पाहिजे की एस एम जोशींच्या सारख्या माणसा राम आपट्यांच्या सारख्या माणसांचे इथे पत्र आलेली आहेत. विचार करा की या राम आपट्यांना असं वाटावं की बघा आता हा डॉक्टर मनुष्य आहे, ते माझ्या समजा ते डोळ्याचे डॉक्टर दाताचे डॉक्टर होते आणि मी त्यांच्याकडे जळपासून दात असे. या माणसाला हृदयविकाराचा झटका हवा, पण त्याच आदल्या दिवशी त्या माणसाने एस एम जोशींच्या नावाने तुम्ही पुरस्कार द्यावून सांगावं. मला जरा खरोखर असं वाटतं की माणूस कसा त्याचं कसं गुंतलं आहे बघा त्या माणसाचं हे जरा खूप भावतं. मी त्याच्यामध्ये जास्त भावनात्मक हे जात नाही. एस एम जोशींच्या सारख्या माणसाला सतत ध्यास असं आहे की कार्यकर्त्याचं काय करायचं. आणि तुम्हाला सांगतो किती हा माणूस कठोर होता तुम्हाला सांगितलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्र आरोग्य मंडळाची सुरुवात केली, सामाजिक कर्तव्य महाराष्ट्र आरोग्य मंडळाची मी स्थापना केली आणि आम्ही ठरवलं की नाही बाबा ग्रँट कुठल्या घ्यायच्या नाही, परदेशाची मदत घ्यायची नाही, हॉस्पिटलचं चालवायचं आणि सरकारची मदत मागायची नाही. हे अतिशय अवघड होतं तो आम्ही सांगतो, फार अवघड होतो. देवेंद्र दाभोळकरच मला म्हणाले, तेव्हा ते कुलगुरू होते, ते म्हणाले बघा बाबा तुमचं हे सगळं आहे ना, जर जनतेला हवं असेल ना तर तुम्हाला पैशाची कधी कमी पडणार नाही. हे त्यांनी मला त्यावर सांगितलं. म्हणजे माणूस चालवायचं कसं आहे, ते म्हणाले जनतेच्या माणसं चळतून चालवलं पाहिजे. आणि मग आता प्रश्न आला की आमच्याकडे 5 डॉक्टर आम्ही जमलो आणि ते सुरू केलं. तर म्हणजे डॉक्टर परायचं, आम्ही फुकट तर द्यायचं नाही, औषध फुकटही द्यायचं नाही पण जास्तही घ्यायचं नाही, असं सगळंच म्हणजे सगळी बंधन शिकायची. तर आम्ही म्हटलं की डॉक्टरांना पगार किती घ्यावा, पैसे तर आम्ही घेणार पण डॉक्टरांना पैसे किती द्यायचे. आम्ही एस एम कडे गेलो म्हणाले आमदाराला जेवढे मिळतात तेवढे घ्या. आज एस एम नाहीत पण एस एम तर आमदार होते आणि 250 रुपये महिन्याचा मिळत होता आमदारांना. आज तुमच्या माहितीकरता सांगतो एस एम गेले, परिस्थिती किती डखळलेली आहे. आज त्याला पेन्शनच पण 25,000 रुपये मिळत आहे.
जरी आमदारकी गेली तरी जन्मभर पेन्शनची 25,000 आणि त्यावेळेला ते म्हणाले म्हणाले 25. मी तुम्हाला सांगतो की समाजाला का होतो बघा, की त्या काळामध्ये 1 रुपया घेऊन काम करणारे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख 1 रुपया घेऊन त्यांनी केलं. आणि आज मला आश्चर्य वाटतं की शरद पवारांच्या सारखा माणूस सरळ सांगतो की माझी 26 कोटी रुपयांची इस्टेट आहे आणि ते जशावर लिहितात त्यांची निंदा करण्यासाठी मी बोलत नाही. प्रश्न असा येतो की पैसा आता असं बोललात, मांडणी सुरू झालेली आहे, काय मंत्र्याच्या कारखाना असतात बिघडलं काय त्यात, ऐकता ना तुम्ही हे सारं. आणि स्वतंत्र म्हणतात का बिघडलं काय, त्यांनी पैसा कमवतो पैसा, त्यांनी पैसा कमवायचा म्हणजे मला काही कळतच नाही काय ते. म्हणजे राजकारण हे कसं पैशा आधारित कसं मूल्य कशी बदलतात बघा एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपली अवघड लढाई कोणती आहे, दुसऱ्या बाजूला एका बाजूला हा नंगारास आणि दुसऱ्या बाजूला आमचा सारखा अडकी घटनेची मूल्य ही रुजवायची. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य 10 वेळा तुम्हाला ऐकवायचं की बाबासाहेब म्हणाले की आता मी संसदेला ही घटना देत असताना मला ह्याची जाणीव करून गेली पाहिजे की एक प्रकारच्या विसंवादात आपण जातो आहोत. आता आपण हे नवं घेतो आणि जुनं, पण जुनं आपण सोडणार का, ते सोडणार असाल तर एका वेगळ्या वेगळ्या वातावरणात तुम्ही जाणार आहात. आणि काय केलं बाबासाहेबांचे वाक्य अगदी सरळ, माझा आमचा प्रयत्न आहे या काळात सुद्धा विद्या भारतीचा काय केलं आपण त्यांचा सत्कार केला, म्हणजे घटनेतली जी मूल्य आहेत स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता हे सगळं या मूल्यांच्या बद्दल ती रुजवण्याचं काम जी माणसं करतात एवढ्या सगळ्या आड परिस्थितीत सुद्धा त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करायचं हा आमचा प्रयत्न. आमचा प्रयत्न म्हणजे आपल्या सर्वांचा सामुदायिक तो प्रयत्न. आणि मग त्यामध्ये आमच्या सर लक्षात आलं की असं आपण वाटून द्यायचं कारण नाही. तसं काही सर्वधी माणसं म्हणतात तर मला असं वाटतं की त्या असं वाटतं की नाही आपण करतो ते वेगळं आहे सगळं, ते साधू सारखं नाही वाटून चालणार. हा समाजात विचार आला पाहिजे आणि विचार आला पाहिजे म्हणजे मग काय होतं तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. आता अनिल अवते तिथे बसलेले आहेत त्या विश्वस्त आहेत आणि सुभाष अवतेने याचा आम्हाला एम्ब्लेम करून दिला सुभाष अवते आणि ती मेणबत्तीला मेणबत्ती लावतात. सुभाषी सहज येतात, सहज असं बोलण्याचा प्रसंग आला की म्हटलं सुभाष कसं काय काय कसं काय 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 हे काय. आणि त्याने तो त्याच होता तो अफाट करता तो चर्चे जातात इथे बसले तेव्हा तोही अफाट झाला होता मोठा तो असं म्हणाला की किती देर तुम्ही पुढे गेलात तरी ही पणती ही ज्योत या ज्योतीने ज्योत लावता येते पण ह्या बल्ब मी दुसरा बल्ब लावता येत नाही तिकडे बटन वेगळा. म्हणजे कस माणसाच्या वशाच्या कल्पना कशा असतात याच एक तुम्हाला मी उदाहरण सांगितलं तुम्हाला याच मी तुम्हाला सांगतो याचा खूप याचा फायदा याच कमांडी बघायचा. आता काय असतं की आजच्या जमान्यामध्ये पुढे कसा आहे हा प्रश्न असतो. नुकताच मी गेलो खाली बेळगावकडे गेलो होतो आणि मला त्या सगळ्या देवदास साहेबांनी भेटल्या गौराबाई सालवादे चंद्रबाई बारामध्ये अनिल अवतरे त्या काळात पुष्कळच लेखन केलं त्या काळातलं त्या भेटल्या. आता त्याही म्हाताऱ्या झालेल्या आहेत सगळ्या पण ते सामाजिक कृतज्ञतेतून पैसा असल्यामुळे आता थोडस कानडे हे करते मला म्हणतात आता आमच्याकडे बघायची नजरच लोकांची बदलली. म्हणजे एका बाजूला दिल्लीमध्ये हे घडत आहे आणि दुसऱ्या बाजूला या माझ्या बहिणी सांगतात की समाजातल्या लोक आता आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने मग असं लक्षात येत की तिथं निर्माण झालेल्या प्रश्नाला जर खाली उत्तर हे मिळत असेल तर ह्या उत्तराचा विचार आमच्या साहित्यिकांनी का करू नये. त्या साहित्यिकांना का असं वाटत नाही की इकडे अशा काही विषय घेऊन काही घ्यावं म्हणजे आमचं साहित्य असं वरवर 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 चालणार आणि आम्ही तुम्हाला घडवणार. मला फक्त त्याशी असं वाटलं चंद्राबाई जेव्हा भेटल्या म्हणाल्या बाबा आता सगळं झालं आता काय आता काय पण म्हटलं आता कसं जरा हे वाटतं
सुशील आणि त्या तुला तुम्हाला आठवत असेल सुशील आणि आपली निपाणीची म्हणजे ह्या सगळ्या हे का सांगायचं तुम्हाला आठवणी. तर एका पन्नाला राजपूत नावाचा आमचा सामाजिक मित्रांतला आमचा लाभार्थी नागपूरच्या उमरेड रस्त्यावर त्याची विचारायची बसती तो रक्षित भामटा म्हणजे भामटा तो लिहित नाही राजपूतच आहे पन्नाला राजपूत हेच त्याचं नाव. आणि काय पुरुषांच्या अंगात आलं कोणास ठाऊ गुन्हेगार जमात म्हणून त्याच्या वस्तूवर सबंध एक दिवशी रात्रीचं जाऊन मी दारू वाचत म्हणून हे काय सगळं त्याचं वाटोळ करून टाकलं असते बाकीचे लोक करत असतील पण त्याचं घर सगळं करून टाकलं. आणि नंतर जेव्हा ही बातमी कळली तू धावत आला त्याला मी नागपूरला फोन केला नागेश वगैरे माझे मित्र आहेत त्यांना अरे काय झालं काय ते काय आलंय काय सगळं. आणि मग जेव्हा कळलं त्या पोलिसांना की हा सामाजिक कृतज्ञताचा लाभार्थी आहे आणि त्याच्या कागदपत्रानंतर लगेच मग त्या पोलिसांनी सुधारलं समथिंग किती मिसअंडरस्टँडिंग आले उशार ओके आपण ते सगळं व्यवस्थित करून टाकू काय म्हणाले गडबड करून टाका अजिबात काय करून टाका का सामाजिक कृतज्ञता दिसा तो त्याला तो लाभार्थी होता त्याला दरम्यान बसत होते झालं सगळे म्हणजे लोकांनी निदर्शन केली यशवंत महाराजांच्या सारखा साहित्यिक पुढे आला मंडळी धावली हे तुम्हाला मी का सांगतो हे आधार जे सगळे आधार ज्याला म्हणतो आपण हे आधार या पद्धतीचे सगळे आता या ठिकाणी म्हणून माझं काय म्हणणं आहे की तुम्ही काही म्हणा आम्ही ज्यावेळेला विश्वमाता निर्माण समितीचा शिबिर घेतो किंवा ह्या चळवळी सगळ्या विषयामध्ये विरुद्ध ह्याच्यावरून चालतो थोडासा वाईट पण आहे घ्यावा लागतो कुठून लोक बोलत असतात त्याच्याबद्दल काय ठीक आहे त्यांची परवा करायची नसते. मुद्दा असा आहे या समाजामध्ये इतकं या सगळ्या नव्या अर्थव्यवस्थेमुळे या सगळ्या बाजारीकरणामुळे तर मला पुष्पाताईने सांगायचं पुष्पाताई एनजीओच्या पुढे आपण चाललो होतो म्हणजे एनजीओ तिथं थांबल्यात आहे लाखाच्या संख्येत एनजीओ आहे त्याबद्दल प्रश्न नाही खूप पैसे त्यांच्याकडे आहेत पण पैशाने मूल्य परिवर्तन होणं अवघड मूल्य परिवर्तनासाठी समाजामध्ये ही जी नवी मूल्य आहेत आणि आणखी एक चॅलेंज आमच्या पुढे आलाय कार्यकर्त्यांच्या पुढे आलाय तो तुमच्या पुढे मांडून मी थांबणार आहे. कोणता नवतंत्र हे संगणक आता आमच्यातले काही कार्यकर्ते म्हणतात बाबा आडा आता तुम्ही काही नाही द्या तरी लॅपटॉप द्या म्हणजे बाकी काय सगळेच मागतात असं नाही सगळेच मागतात असं नाहे पण त्यातले जे आत्ती होते म्हणतात आम्हाला लॅपटॉप नाही घेऊन जात आता ते परकी असेल तुम्ही नाही कसे कसे कसंही करा पण जरा बघा विचार करा विचारा आम्ही राम दाखवल्याशी बोलतो की राम दाखवले आपल्याला काय करते कारण ते ह्या चळवळीशी थोडेसे आणखी संबंधित आहेत ते त्यांची एक संस्था चालवतात एम के सी एल सारखी आणि महाराष्ट्र कॉलेज कॉर्पोरेशन तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो तेव्हा मला तुम्हाला एवढंच या त्या निमित्ताने सांगायचंय की काही माणसांची खरं आठवणी सांगितल्या पाहिजे किती फायदा असतो आप्पा कोरपे सारखा माझा हमाल मित्र हमाला चक्क हमाल आम्हा नगरच्या हमाल पंचायतीचा उपाय त्याचं भांडण चालू त्याने त्याचं पुस्तक झालं मी तो हमाला या माणसाने त्याची कहाणी जेव्हा मला सांगितली आम्ही त्याने वाटेत असं आम्ही चाललो होतो आमची जीप बंद पडली आणि डिझेल नव्हतं म्हणून आमचा ड्रायव्हर गेला होता 13 किलोमीटर हात जाऊन काहीतरी मोटरसायकलवर गेला घेऊन येत होता आणि मधल्या दरम्यान त्यांनी माझं त्याची जीवनाची कहाणी सांगितली. काय कहाणी म्हणजे मी हादरलो की आई त्यांची ते बडी वाढलेले कुठं तरी दुष्काळी गाव तिकडं त्या गावातले हे परत ते लिंगाय समाजातले आपले वेगळं आणि मग ते त्यांनी सांगायला सुरुवात केली की माझ्या आई ना बाप गेला मी आईच्या मांडीवर आणि मग गावात एका माणसाला पोरगा होत नव्हता तो म्हणला तू करतीस का परत दुसरं आणि पोरांना असं म्हणले आईने लग्न केलं त्याला परत मुलगीच झाली आणि मग आईने जीव सोडला आणि मग ती पोरगी घेऊन मी कसा ते सगळं सांभाळतो आणि वापरलो काय भयंकर अनुभव होता तो हा मुलगा ते सगळं सांभाळतोय. आता या माणसाला त्याची कहाणी ऐकल्यानंतर मी म्हटलं ह्याला लिहायला आलं पाहिजे मी लिहायचं मी काय साहित्य असं साहित्यिक नाही हिंदूराव यादव नावाच्या काय कारण लिहिलं पण ते जमलं नाही पण त्याच्या सुदैवाने त्याच्या समोरच गंगाधर मोरजे डॉक्टर मोरजे राहत होते आणि त्या मोरजांनी जेव्हा ते पाहिलंच करेल आणि त्यातील मग नंतर मी तो हमाल नावाची त्यांची ती कथा आत्मकथा लिहिली गेली तुम्हाला मला सांगायचं आहे की पुणे विद्यापीठाने आज ती स्क्रिप्ट मध्ये लावलेली आहे. एक हमाल
आणि हा कष्ट हे कशातून घडलं त्याचं, तर तो सामाजिक कृतज्ञतेचा लाभार्थी होते हे आपा कोरते. आणि तिथे इथं आल्यानंतर ते जे काहीच लेखन वगैरे करावं असं सगळं सगळं करायचं त्या माणसाने केलं. तर मग म्हणून मला मुद्दाम हे तुम्हाला सांगायचंय की खूप खूप असे त्याला भटक्या समाजातली माणसं, लक्ष्मण मानेच्या सारखा माणूस काय लक्ष्मणाचं काय करणार, आम्ही तर आमचा मित्र आहे, दिवस मित्र आले तो काही काही गडबडला तर त्या शेवटी त्याची मैत्री ठेवायची जे त्याचं अतिशय वेगळे आहे. खाली शिवी देवी पण वरती ते काय ते लोक कसा मी बोललो चल असं करून गड्ड्या मारून जे काय ते काय अतिशय तयारी छान पैकी. परंतु ही सगळी माणसं जी जी माळ गुंजली गेली आहे गेल्या 25 वर्षात जवळपास 1 कोटी रुपयांचं वाटप झालं आणि 1000 कार्यकर्त्यांना हा मायेचा आधार देण्यात आला याच वर्णन जे माझ्या त्या कार्यकर्त्याने केलंय. पैसे वाढवावेत का असं विचारायला आला नाही म्हणलं नाही, पण तो म्हणला बंद नका करू, बंद करू नका. अहो कसे म्हणाले आमच्याकडे पूर्वी प्रवासाला निघालो की कोकणा समोरच्या तू म्हणतो मी मुंबईला परत निघालो की आय म्हणजे काय करू नको ते येऊन तुझ्या पिशवी ठेव आणि काय देते तर काय ते कोकणातले केलेल्या तांदळाच्या भाकरी असतील नाही तर चपात्या केलेल्या आणि काहीतरी त्यात थोडस एक बोंबलाच किंवा असं काढ काढून तू पिशवी ठेव पिशवी ठेव राहू दे. तो म्हणाला ही शिदोरी आहे सामाजिक कृतज्ञ. तो म्हणाला तिचा उपयोग परवासात मला नंतर कळायला लागले काहीने दिलं म्हणून बरं झालं. तस लोक म्हणतात सामाजिक कृतज्ञतेचा चेक 1250 रुपयाचा असला तरी ती इथे द्या ही शिदोरी आम्हाला. एक काम वाढवायचा विचार आहे ऐकलं तुम्ही आम्हाला दर वर्षाला 15,000 रुपये देणारे काही मिळवून द्या. धर्मांच्या दारापुढे हात पाचरायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे. परकीय मदत घ्यायची नाही, कुठल्याही आमदाराला निधी मागायचा नाही, खासदाराला मागायचा नाही, मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा हात पाचरायचा नाही. कारण आम्ही इमा हा काही अहंकाराचा काही गर्वाचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आहे. आणि मुलांची प्रतिष्ठा मानणार घरात साधं नवरात्र करताना बाई जितक्या काळजीने कुटुंब ते करते मुलांची प्रतिष्ठापना करत असताना आपल्याला काही गोष्टी व्रतासारख्या स्वीकाराव्या लागतील. आणि आम्ही साधारणतः आम्ही लहान माणसं आहोत फार मोठी नाही आहोत, पण हे व्रत घेऊन जितकं पुढे जाता येईल त्याचा हा सामाजिक सामूहिक आम्ही हा प्रयत्न झालेला आहे. आणि या प्रयत्नाला तुम्ही आज जी दाद दिलीत युभारी वाढली तुम्हाला मी सांगतो नक्कीच पुढची आमची वाटचाल वेगाने होईल. जरी परिस्थिती कितीही उलटसुलट किती कामं निघाली राष्ट्रीय एकात्मता समिती सारखं काम निघालं तुम्हाला आश्चर्य वाटेल. लोक कुणाकडे येतात मुख्यमंत्री गेले धुळ्याला 5 माणसं मेली दीड त्याने 1 लाख रुपये दिले 5 लाख रुपये दिले इकडे करतो म्हणाले. पण दुसरा माणूस आला म्हणाला की आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचं काम करावं लागेल. जरा सुरेश खोपडे तुमच्या बरोबर येतात का जरा बघा म्हणजे आम्हाला जरा आधार वाटेल. हे मुद्दा मी का सांगतो तुम्हाला ऑइल गोळा करणारी माणसं गंगण घेतलेली आणि पोलिसांनी आणि पकडलं का तर म्हणे भेसळीला मदत करतात ही गरीब माणसं आली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल का की पेन्शनदारांचं काम आणि आम्ही सुरू केल्यानंतर असंघटित कष्टकऱ्यांना पेन्शन देणार म्हणून घ्यायला आल्यानंतर कोणी यावं. तिसऱ्या लिंगाची माणसाने मला म्हणाली आमचं स्थान इथं काय राहील विचार करा सेक्स वर्क झाल्या आमचं काय म्हणणार आम्हाला तुम्ही वर्कर मानणार की नाही. हे तुम्हाला काय सांगायचंय जितकं खाली जावं तितकं एक नवा नवा प्रश्न पुढे येतोय. पण आम्हाला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही हैराण होत नाही आहोत पण असं वाटतं की हे भिडलं हे जर या माणसानंच वाटायला लागलं की या पुढच्या व्यवस्थेत माझ्या जीवनाला एक पद निर्माण होईल मी असा निग्लेक्टेड राहणार नाही मी जगतो कसा मी कष्ट करून जगतोय म्हणतो तो म्हणतोय तुम्हाला कदाचित ते आवडणार नाही पण माझं हे चाललं आहे. आम्ही विषय खूप विचार करत असतो कुष्ठरोग्यांसाठी मग समाज दाखवते तितक्या
दयावाने नाही निर्दयी नाही कसा आहे काय ते करणं फार अवघड असतं तुम्हाला फार कळणं करणार होतं अवघड असतं याचं वर्णन स्वरेखाने मला सांगितलं हा समाज म्हणजे या समाजाच्या व माणसाच्या मनाचा जसा डोह असतो तसे या समाजाच्या माणसाचा डोह आहे या डोहात तुम्ही उडी मारू नका तुम्ही मरून जाल पण त्या डोहात काय खाले तुम्ही झाकी लागणार आणि असं बोलणारी सुद्धा खूप माणसं भेटतात तेव्हा माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की प्रयत्न सुरू आहे खालपर्यंत जातो महात्मा गांधी म्हणाले शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जा शेवटच्या माणसापर्यंत जा आणि आता शेवटचा माणूस आपल्याला सापडतोय काय महत्वाचं त्या मिलिंदाने घेतलं त्या तो त्या खाली जाऊन बसला आहे त्यांनी ती पैशांची परिषद घेतली सासवडला सासवड सारखं तालुक्याचं गाव आणि परिषद संपली तरी माणसं येतातच आहेत कदाचित म्हणून सांगितल्याप्रमाणे येतातच आहेत येतातच आहेत हे सारखं का तुम्हाला सांगितलं मी आणि घ्या नव घ्या नव काय म्हाताऱ्यांची परिस्थिती एकड्यात कोण विचारतं त्यांना कामाच्या क्षेत्रे कामातून गेले रोजगार हमी त्या म्हाताऱ्यांकडून घेत नाही खिशात काही नाही स्वस्त धरण्याची जाहिरात आहे पण घ्यायला कुवत कुठे आहे आणि ही माणसं म्हणजे मानव्याचा ऱ्हास शेवटी काय मानवीय म्हणजे काय माणुसकी म्हणजे काय असाच प्रश्न आज उपस्थित राहतो रोज या बातम्या ऐकून आणि माणसाचा मोठा पडला तो एकदाच फक्त त्याच्यात दंगलीत नाही पडला हा माणूस माणसाचा मोठा रोज पडतोय याचा आणि परत तरी उभं राहत आहे ह्या अशा सगळ्या उलट्या सुलट्या सगळ्या मानसिकतेत या वयात आम्ही किती सिद्धप्रज्ञेचा हवा आणला तरी शेवटी आम्ही माणसंच आहोत हा चाललेला प्रयत्न आहे आणि या प्रयत्नांना तुमचा प्रतिसाद मिळाल्यामुळे तरी उभारी वाढलेली आहे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देऊन मी माझं